सध्या मुंबईमध्ये राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे करवीरचे आमदार पी एन पाटील यांनी अधिवेशनात काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत कळे परिसरात नवे पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करावं तसंच सध्याचं करवीर पोलीस ठाणे शहराबाहेरील रिंग रोडवर किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीस्कर ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी आमदार पी एन पाटील यांनी केली दुसरीकडं प्रकल्पग्रस्तांचे आणि धरणग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असून हे प्रश्न मार्गे लावून धामणी प्रकल्प पूर्णत्वास जावा अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली तर शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीज मिळावी तरच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून शेतकऱ्यांचा बचाव होईल या मुद्द्याकडे आमदार पी एन पाटील यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे करवीचे आमदार पी एन पाटील यांनी अधिवेशनात काही महत्वाच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलंय तालुक्याची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे त्यामुळे कळे परिसरात नवीन पोलीस ठाणे होण्याची मागणी सातत्याने होती त्याला गृह मंजुरी सालापासून कळे पोलीस ठाण्याची इमारत काम कळे पोलीस ठाण्याची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी आमदार पी एन पाटील यांनी विधानसभेत केली तसंच सध्याचं करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर शहरामध्ये आहे या पोलीस ठाण्याअंतर्गत करवीर तालुक्यातील सुमारे पंचेचाळीस ते पन्नास गावांचा समावेश होतो त्यामुळे या गावांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी म्हणजेच शहराबाहेरील रिंग रोडवर करवीर पोलीस ठाणे स्थलांतरित करावा अशी मागणी आमदार पीएन पाटील यांनी विधानसभेत केली. राज्याचे गृहराज्यमंत्री त्यावेळा शंभूराजे होते त्यावेळा 19-20 ला त्या या मंदिरा सेलासाठी पैसे ताबडतोब द्या अशी امतेला विनंती केली होती. तीन कोटी 72 लाख तेव्हा त्याचं ते बजेट केलं होतं. त्यानंतर वीस एकवीसला ते साडेचार कोटीवरती गेलं आणि बावीस तेवीसला ते पाच कोटी पंधरा लाखापर्यंत गेलं तर ते पोलीस स्टेशन ग्रामीण भागातल्या डोंगराळ भागामध्ये ते अतिशय लवकर दृष्टीने लवकरात लवकर त्या ठिकाणी बजेट लावून काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो त्याच पद्धतीनं करवीरमध्ये शहरामध्ये पोलीस स्टेशन आहे ग्रामीण भागातली सगळी गावं त्याला आहेत शहराच्या बाहेर त्याला रिंग रोडवरती किंवा त्या सिग्नापूर रोडवरती जागा पोलीस खात्याने बघितलेल्या आहेत ती पोलीस स्टेशन लवकर आवक शहरात सगळ्या भागातील लोकांना त्या ती ठिकाणी यावं लागतं आणि त्यांची त्या ठिकाणी गैरसोय उपोत ठिकाणी होती दरम्यान रखडलेल्या धामणी प्रकल्पाबद्दलही आमदार पाटील यांनी सभागृहाचं लक्ष वेधलंय प्रकल्पग्रस्तांचे आणि धरणग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्ष भिजत पडले आहेत त्यावर योग्य तोडगा काढून धामणी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जावा अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली तसंच शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीज मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गवे आणि अन्य हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत कोणत्याही जीवाची किंमत पैशात होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मृत्यू पश्चात भरपाई देण्यापेक्षा राज्य शासनानं दिवसा वीज द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना लाईटच्या विषयावर कालपासून चर्चा झाली लाईट फुकट द्या अशी विनंती होती एक वर्षासाठी पण ती काही मान्यता दिली नाही उपमुख्यमंत्री साहेबांनी पण आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला किमान दिवसा वीज द्यावी आमच्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गवारेडे आणि त्या ठिकाणी जंगल असल्यामुळं प्रत्येक वर्षी दोन ते तीन शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी रेड्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होतो ही परिस्थिती आहे त्याला यावर्षी आपण मदत द्यायची त्याचा मृत्यू झाल्यानंतर वीस लाखा पंधरा लाखाची वीस लाख केली पण एक शेतकरी गेल्यानंतर त्याला वीस लाख रुपये द्यायचं हे अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे एवढं त्या त्याचं नुकसान होतं आणि रात्री गेला की शेतकऱ्याचा कुठल्याही परिस्थिती एक दोन तीन शेतकऱ्यांचा वर्षाला त्या ठिकाणी त्या गवारेड्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होतो तेव्हा ते आम्हाला त्या भागामध्ये दिवसा लाईट द्यावी शेतकऱ्यांना